तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. सचिन सावंतजी, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये. एक महत्त्वाचा प्रश्न की मोदींनी असं आवाहन केलेलं आहे की भाजप शासित जे राज्य आहेत तिथं दर जो आहे तो कमी आहे इंधनाचा, परंतु जिथं भाजपची सत्ता नाही असे जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये इंधनाचा जो दर आहे तो काही कमी झालेला नाहीये. पहिली गोष्ट अशी आहे की इंधनाचा दर कमी करण्याची पहिली जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे आणि गेल्या 7-8 वर्षांमध्ये जवळपास 30 लाख कोटी रुपयापेक्षाही अधिक रक्कम ही आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचे भाव कमी असताना त्याच्यावरती कर लादून लोकांकडनं त्यांनी वसूल केलेली आहे. आणि तरीही एवढा पैसा जमा केल्यानंतर देखील एक तर चुकीच्या पद्धतीनं जीएसटी लावली आणि नोटबंदीसारखा अतिशय निर्णय वाईट निर्णय घेतल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढण्यात आलेली आहे. आता त्यानंतर कोरोनाचं संकट आल्यावरती राज्यांना कुठल्याही तरीची मदत त्यांनी दिली नाही आणि अजूनही सातत्यानं सापत्न भाव हा केंद्र सरकारकडे दाखवला जातोय. केंद्रानं कोरोना कालावधीमध्ये केवळ कर्ज वाढवून घ्या असं सांगितलंय. अशा परिस्थितीमध्ये राज्य कसं चालवायचं आणि महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये कराचा वाटाही प्रचंड दिला जातो, त्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच राज्य योग्य पद्धतीने चालवणं हे आवश्यक असल्यानं या संदर्भामधले निर्णय घेणं कठीण ठरतंय. बिलकुल, धन्यवाद सचिन सावंत जी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.